ही गुलमोहराची पानं आणि फुलं आहेत. फुलांपासून लाल रंग आणि पानापासून हिरवा रंग आपण तयार करून पाहूया आणि त्यातून चित्र काढूया. अशा पाकळ्या मी एका ताटलीत काढून घेतल्यात आणि आता त्या चुरून त्याच्यापासून लाल रंग कसा तयार होतोय आपण बघूया. असं चुरून झाल्यावरती चोथा तयार झालाय आणि त्याच्यातून आता किंचितसं पाणी घालून रंग तयार होतो का हे मी बघणार आहे. हा गुलमोहराचा छान गुलाबी सरसा रंग तयार झालाय, तो पण आपण चित्रात वापरून बघूया. ही गुलमोहराचीच पानं काढून घेतलीत आणि ती पानं आता मी कुस्करणार आणि त्याच्यापासून हिरवा रंग कसा बनतो ते आपण बघूया. हे तर पाणी घालून घेतलंय थोडस आणि त्याचा मी अजून कुस्करा करते आणि त्याच्यातून जो हिरवा रंग आपल्याला मिळेल तो आपल्याला चित्रासाठी वापरायचा आहे. हे इथे दिसेल की अगदी असा सौम्य हिरवा असा रंग तयार झालाय आणि जो पानाचा चौथा मी घातलाय तो मात्र छान डार्क हिरवा असा तयार झालाय. असे मी नुसते ठिपके टाकून घेतलेत, त्यातून बघूया आता काय चित्र तयार होत. तर असं हे फिक्क्या हिरव्या आणि गुलाबी रंगामध्ये गुलमोहराच्या फुलापासून आणि पानापासून असं छानसं चित्र तयार झालं. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की ती प्रोसेसच जास्त महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग आहे. प्रत्यक्ष चित्र कसं होतं ह्याच्याकडे नाही आपण फार लक्ष देत, त्याची मजा फक्त आपण घेतो. हे अजून एक गुलमोहराच्या फुलापासून केलेल्या गुलाबी रंगातून मस्त टेक्स्चर असं तयार झालंय. हे ओलं असताना वेगळं दिसतं आणि मग वाळल्यावरती सुद्धा खूप वेगळं दिसेल, तेही कसं दिसतं बघा. ही दिसतात समोर ती डाळिंबाची सालं आहेत. डाळिंब सोलून झाल्यावरती त्याची सालं बाजूला काढली आहेत आणि आता ती मी वाळायला ठेवली आहेत. ही डाळिंबाची सालं कापून त्यात पाणी घालून उकळायला ठेवलंय. उकळी आल्यावरती साधारण पाणी निम्म होईपर्यंत उकळत राहायचं आणि मग ते पाणी गार करून घ्यायचं आणि त्याचा जो रंग होईल तो वापरायचा. हे आज जे तीन रंग समोर आपल्याला दिसत आहेत, हा हळदीचा रंग केलाय. हळदीमध्ये पाणी घालून हा डाळिंबाची सालं उकळून त्याच्यापासून रंग तयार झालेला आहे आणि हा रंग आहे हा मातीमध्ये पाणी घालून तयार झालेला आहे. आपल्याला कायम बाजारात उपलब्ध असणारे रेडीमेड रंग वापरायची सवय असते, त्यामुळे लहान मुलांना सुद्धा रंग येतात कुठून हा कधी प्रश्नच पडत नाही. त्यासाठी घरात रंग तयार करून आपण चित्र काढू शकतो आणि हे मुलांनी स्वतः अनुभवायला हवंच. आपण केलेला नैसर्गिक रंग हा तयार करताना आणि चित्र झाल्यावर वेगळा दिसतो, त्याच्या छटाही बदलतात. हा सुद्धा अत्यंत सेंद्रिय असा अनुभव मुलांना खूप समृद्ध करतो. धन्यवाद.